नमस्कार शेतकरी बांधवांना, आपण आज शेतकरी माझ्याच्या यूट्यूब चॅनलवरती मणी सेटिंग नंतर जो काही सेटिंग स्प्रे घेतला जातो त्या संदर्भात आज मी तुम्हाला माहिती देतोय। बरेच शेतकरी सेटिंग स्प्रे टाकत असतात। हा सेटिंग स्प्रे टाकायच्या कशासाठी असतो, कोणत्या कारणासाठी टाकत असतो, त्याचा फायदा काय, त्याचा तोटा काय, या संदर्भात आज मी तुम्हाला या ठिकाणी माहिती देतोय। तर शेतकरी बांधवांना, सेटिंग स्प्रे हा 4 ते 5 वर्षापासून जन्माला आला। हा सेटिंग स्प्रे जन्माला यायच्या मागचे कारण काय, त्याचे तो कशासाठी द्यायचा आपण, तो चला सुरू करूया। शेतकरी बांधवांनो, बऱ्याच वेळा तुम्ही सेटिंग स्प्रे टाकतायत। आत्ता बरेच शेतकरी सेटिंग स्प्रे घेत असताना एक त्यांचं एक असं असतं की 20 PPM GA सुपरशक्ती कंबाईन 200 लिटरसाठी 200 ml, त्याच्यामध्ये एखादा अमिनो असिड, त्याच्यामध्ये एखादं स्टीमही काही शेतकरी घेतात। सेटिंग स्प्रे घेण्याचा मेन फायदा काय? सेटिंग स्प्रे जन्माला आला हा ज्यावेळेस आपल्या सेकंड डीपमध्ये आपण डायमरचा वापर सुरू केला तेव्हा। कारण डायमर ज्यावेळेस आपण आपल्या बागेमध्ये वापरतोय, डायमरला चांगल्या पद्धतीनं काम करण्यासाठी 4 ते 5 mm साईज लागते। जर आपण 4 ते 5 mm साईजच्या अगोदर जर डायमरचा वापर आपल्या बागेमध्ये करणार असाल, तुम्ही डायमर तुम्ही एकने वापरा, दोनने वापरा, तुम्हाला साईज नाही मिळणार। कारण डायमरला काम करण्यासाठी, चांगल्या पद्धतीनं काम करण्यासाठी 4 ते 5 mm साईज लागते। पण पूर्वी प्रॉब्लेम असा यायचा, ज्यावेळेस आपले फ्लावरिंग पास होते, फ्लावरिंग पास होत असताना बऱ्याच वेळा शेतकरी तुम्ही बघितलं असेल की ती एकसारखी पास होत नाही किंवा एकसारख्या साईजची पास होत नाही। 10-20% गळ कुठेतरी मागे राहिलेले, काही गळांची पासिंग थोडी 1 ते 1.5 mm झालेली आहे, काही एकदम मोहरीसारखे बारीक आहे। मग शेतकऱ्यांनी एक पद्धत शोधून काढली, काही हे काही कंपनीचं रेकमेंड, हे फार्मर ओन प्रॅक्टिसेस आहे। जर 100% पासिंगला पूर्वी आपण गळीसाठी जे द्यायचो, मग शेतकरी मग त्याच्यामध्ये एक 100 साध्या ट्रॅक्टरने आपण एखादा स्प्रे टाकला जे बरोबर, किंवा त्याच्यामध्ये आता सुपरशक्ती कंबाईन तर ओव्हरऑल सगळीकच घेत आहेत। ज्यावेळेस तुम्ही 100% पासिंगला ज्यावेळेस हा स्प्रे टाकतात, त्यावेळेस तुम्हाला ती 4 ते 5 mm साईज लागते सेकंड डिपची, ती तुम्हाला एकसारखी मिळते। मग त्यानंतर सेकंड डिप केअर झाल्यानंतर पुढल्या 5 ते 6 दिवसामध्ये तुम्हाला सेकंड डिपचे चांगले रिपोर्ट मिळतात। आता माझं तर एक शेतकऱ्यांना रेकमेंडेशन असं राहील की तुम्ही साध्या ट्रॅक्टरने सेटिंग स्प्रे घेऊ शकतात। साध्या ट्रॅक्टरने सेटिंग स्प्रे घ्यायच्यासाठी 200 लिटर पाण्यासाठी तुम्ही 20 PPM GA सुपरशक्ती कंबाईन 200 आणि एखादं अमिनो ऍसिड एखादं स्टीम त्यामध्ये टाकू शकता। पण बरेच शेतकरी आता सेटिंग स्प्रे एक घर थोडंसं लवचिक राहण्याच्या दृष्टीनं किंवा मग त्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने शॉर्ट बेरीज जाळण्याच्या दृष्टीनं सेटिंग स्प्रे हा ESS चिमा व्यायाम त्याच्यानंतर कॅफिने मित्रा काय असेल ते जे सगळ्या ब्लोअरने टाकताय। एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही सेटिंग स्प्रे मशीन न घेता आहात त्यावेळेस तो 100% मनी सेटिंगला न घेता 1 ते 2 दिवस थोडा लेट घेतला तर चांगले फायदे तुम्हाला होऊ शकतात। कारण ज्यावेळेस तुम्ही मशीनने सेटिंग स्प्रे टाकतायत त्यावेळेस तुमचे काही जे शॉर्टबेरीचे मनी असतात किंवा बारीक मनी असतात ते बऱ्यापैकी जळून जातात किंवा ते गळून जातात। पण जर तुम्ही हा प्लॉट फ्लावरीमध्ये इनकेस तुमच्या प्लॉटमध्ये व्हिजिटिव्ह ग्रोथ असेल तर जास्त प्रमाणात गळ होऊ शकते, माल तुमचे घर साखळी स्वरूपाचे राहू शकतात। त्यामुळे जर मशीन नाही घेत असाल तर मी 100% मनी सेटिंगला न सांगता थोडंसं 1 ते 2 दिवसांनी टाका। एक लक्षात ठेवा, सेटिंग स्प्रेचा उद्देश हा फक्त 4 ते 5 mm ची साईज आपल्या लवकरात लवकर मिळणं आणि एकसारख्या मिळण्यासाठी असते। त्यामुळे सेटिंग स्प्रे हा एक महत्त्वाची गोष्ट आता बनली आपल्या द्राक्षाच्या प्रॅक्टिसेसमध्ये। थोडीशी काळजी घ्या, बरेच लोक सेटिंग स्प्रेमध्ये युरियाचा वापर करतात। युरियाचा वापर हा शॉर्टबेरी जाळण्यासाठीच आहे, गळ होण्यासाठी, बाकी किंवा जीएला थोडंसं एक अमिनो ऍसिड ज्याप्रमाणे मी सांगतोय, एक नायट्रोजन दिल्यानंतर जीए बऱ्यापैकी प्रमोट होतो, तेवढं एकच रोल आहे। सेटिंग स्प्रे संदर्भात तुमचे काही शंका असतील, प्रश्न कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर ते जरूर शेअर करा। आणि एक गोष्ट,
ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघताय, बघता बघता लाईकचं बटन जरूर दाबा. तुम्ही जर ह्या चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा. नमस्कार.